शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळ वाढून मागण्याची शक्यता, आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा अंदाज। आम्हालाही धमक्या येतात, आम्ही गाजावाजा करत नाही, जरांगेंची भुजबळांवर टीका। तर भुजबळ मतलबी स्वार्थी माणूस असल्याचंही वक्तव्य, भुजबळांचाही पलटवार। जुन्या पेन्शन योजनेसाठी 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, राज्यभरातील शासकीय कामकाज ठप्प। तर संभाजीनगरमध्ये परिचारिकांचं आंदोलन। पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची दिलगिरी, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही दावा। दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचं लोटांगण, नुसती पाहणी नको, मदत करा, शेतकरी जोडतायत हात। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंचा राजकीय दबावातून राजीनामा, मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी विदर्भातील मंत्र्याचा दबाव, काँग्रेसच्या बड्या नेत्याची पुढारी न्यूजला माहिती। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत होणार चर्चा, समन्वय समितीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटींच्या प्रकरणामध्ये विरोधक आक्रमक, गृहमंत्री अमित शहांनी संसदेत स्टेटमेंट देण्याची मागणी, तर लोकसभा सचिवालयाकडून 7 कर्मचाऱ्यांचं निलंबन।